अहोम साम्राज्य के दिवंगत राजाओं और गणमान्य लोगों के प्रति श्रद्धा का प्रतीक है। वही यदि पब्लिक आर्ट ऑफ इंडिया एक मंच पर लेने का बड़ा माध्यम है, आप देखते होंगे सड़कों के किनारे दीवारों रडिल्या आमच्या मन की बात कार्यक्रमात आयजूय आम्ही परत हजर असा। आमका खबर असा आम्ही 50 बुथाचे इतल्याच उमेदीन हो कार्यक्रम करता आणि त्याचबरोबर एका कॉमन प्लेसीचेर ज्या जाग्यार आमचे खास करून मुखेलमंत्री प्रेझेंट असा असोच कार्यक्रम रवींद्र भवनानही घडटा। पण आयच्या ह्या 122 मन की बात कार्यक्रमात खास करून आमचे मन की बात इन्चार्ज श्री दयानंद सोपटे भाई हे आमच्या बरोबर असा। आमचे पक्षाचे दोन्ही जनरल सेक्रेटरी श्री कालिदास गावस आणि त्याचबरोबर श्री संजय नाईक आमच्या बरोबर हजर असा। आमचे सगळे काउन्सिलर्स आणि त्याचबरोबर सगळ्या वाठारांच्या येले खास करून मन की बात कॉमन वांगडा पळोवपाक सगळे आमचे वांगडी। आयज आमका एक लक्षात दवरपाक जाय, मन की बात कार्यक्रम अर्ध्या वराचो असता पण ह्या मन की बात अर्ध्या वराच्या कार्यक्रमात कितले वेगवेगळे पॉईंट्स कव्हर केल्या हे खरेच एक वेगळेपण दिसता। आयज हो कार्यक्रम पळयता असताना आम्ही वेगवेगळ्या गजाली पळयल्यो। एक भुरग्यांबद्दल उलयता असताना तांच्यांनी ऑलिम्पियाड मॅथ ऑलिम्पियाड बद्दल उलयले आणि मॅथ ऑलिम्पियाड बद्दल उलयता असताना आमकां एक लक्षात दवरपाक जाय, इट इज नॉट ओन्ली प्रिपेरिंग अस की आम्ही बरे इंजिनियरूच जावचे बट बरो इकॉनॉमिस्ट जावचे, बरे मनीस एक फायनान्स फिल्डान जावपाचे हाचेर काम जे आसा पण इफ यू हॅव मॅथमॅटिकल इंटेलिजन्स जाल्यार आम्ही बऱ्या तरेन करू शकता। दुसरो विषय जो कवर केलो पळयनी ते अहोम अंपायर जे आसा साम्राज्य आसा हाच्या बद्दल विषय घेतलो। तिसरो विषय घेतलो दोज हू आर म्हणजे बिगिनर्स इन टू आर्ट ऑल्सो अँड दोज हू आर व्हेरी गुड एट आर्ट, तांच्यांनी परिसारख्या ऑर्गनायझेशना वांगडा रिलेट जाऊन आपलो वाठार जर बरो करपाक जाय जाल्यार आम्ही वाटेकरी तातर जाऊ शकता। चौथी बरी गजाल जी केली ती म्हणल्यार आम्ही पळयता की ड्रग्स सारख्या वायट व्यसनापासून आम्ही आमच्या भुरग्यांक पयस करपाक जाय आणि हाच्या खातीर नॅशनल नार्कोटीक ब्युरो आसा हाच्या तर्फे 1933 जो नंबर असा हो रिलीज केल्लो असा आणि हो नंबर आम्ही सगळ्यांनी नमूद करचो आणि आमकां खंयचीय गजाल जर सांगपाक जाय ह्या हेल्पलायनीचेर जाल्यार विथ रिस्पेक्ट टू ड्रग रिलेटेड थिंग आम्ही ते सांगू शकता। नेक्स्ट जे असा 7 ऑगस्टाक मनयलो जाणारो आमचो नॅशनल हँडलूम डे आणि आम्ही मुद्दमून हांवें सोपटे भाईक म्हणले की आम्ही बीन एखाद्या भेटीला आम्ही थोडेशे शॉर्ट्स आल्या आम्ही एकदा दिसली खबर आसा न्ही तुमकां। हां सो हे सगळे करता असताना आम्ही पळयले की थोड्या राज्यांनी बशिल्ले पळयले समोर पाटले करताना बायलां दिशिल्ली आमकां किंवा समोर दवरताना आंबे दवरिल्ले सो त्या वाठारांतली ती स्पेशलायझेशन आसतली। आम्ही बी एखाद्या वेळ ह्या फावटी दवरताना कुणी बी सारी किंवा काजू बिजू दवरपाचे। सो म्हाका दिसता नॅशनल हँडलूम डे असा आणि कुणबी सारी ही खूप फामाद असा आमच्याच वाठारांत म्हणजे साखळे मतदारसंघात 2 सेंटर्स असा, एक वेळग्या असा आणि दुसरे जे असा ते सुल्ला घाडीवाड्यार असा मुजरत आसूं मातशी म्हारग पूण वर्साक एक साडी घेवया काय ना। नॅशनल हँडलूम डेच्या निमित्तान निदान तुम्ही ती एक साडी घेवची आणि हाच्या भायर जे असा पण खास करून तांणी जसे सांगले की 15 ऑगस्ट जो असा ह्या 15 ऑगस्टच्या दिसा आम्ही वेगवेगळी सजेशन कित्याक 15 ऑगस्टाचे आमचे पंतप्रधानांचे भाषण हे वेगळ्या तरेन असतं सो कितें सजेशन दिवपाक जाय जाल्यार mygov.in जो आसा पळय हाचेर लॉग इन करून आमी आमची सजेशन्स दिवं शकता। खूब बरें दिसलें, एक टायमार सेव टायगर मिशन चलतालें प्रोजेक्ट चलतालो आणि आयज आमी म्हणटा की पूर्ण जगातले जे 70% जे वाग आसा पळय आणि वागा सारको आमचो देश आसा सो ते वाग जे आसा ते आमच्या देशांत मेळटा आणि त्याच्या खातीर आमकां सगळ्यांक एकदां टाळी वाजोवपाक जाय। आयज जितले विषय अर्द वराचो जरी विषय असले पण ह्या अर्ध्या वरान जे असा अनेक गोष्टी आमकां इन्स्पायर करपी अनेक गोष्टी ज्यो आमकां खबर नाशिल्ल्यो हांचो आसपाव जो असा आमचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आपल्या उलोवपण केले आणि तुम्ही सगळ्यांनी ह्या कॉमन कार्यक्रमात पार्टिसिपेट झाले म्हणून सगळ्यांचे देव बरे करू म्हणता। ह्या खिणाक आमच्या बरोबर श्री दयानंद सोपटेजी असा
हा त्यांच्या लागी मागता की त्यांनी आपले उलव करचे. तुमचे सगळ्यांचे मन की बात कार्यक्रम हो मनपूर्वक असे ऐकपाक मोठ्या संख्येन तुम्ही जमलेले असतात. हाचे खातीर गोवा प्रदेशचो कन्व्हेनर या नात्यान तुमचे मनापासून स्वागत आणि अपेक्षे भायर तुम्ही जमल्यात हाचे खातीर अभिनंदन करता. साहजिकच ह्या कार्यक्रमात आमच्या बरोबर आमच्या गोवा राज्याची महिला प्रभारी आदरणीय सुलक्षणा भाभी आमच्या बरोबर असतात. त्याचबरोबर साखळी मंडळाचे आमचे दोन्ही जनरल सेक्रेटरी बाब काली त्याचबरोबर संजय या मतदारसंघाचे मंडळाचे सगळे पदाधिकारी वेगवेगळ्या बुथाचे अध्यक्ष सेक्रेटरी बाकी पदाधिकारी आणि साहजिक जी संख्या तुम्ही हांगा जी संख्येत जी जमल्यात दाखवून दिता की आमची भारतीय जनता पार्टी आणि या भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करपी देशात या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि त्याचबरोबर या गोवा राज्याचे बऱ्यापैकी या गोवा राज्यात पुढे वरपाक सदोदित तुमका आमका प्रयत्न करतात असे आमचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. बरे दिसले या एपिसोडच्या माध्यमातून पहिली जे जाताले ते मीडिया कव्हर करिनासली ह्या 112 एपिसोड आहा हांगाच्यान पार्टीन ठरयला नॅशनल लेवलीचे की प्रत्येक महिन्याचो एपिसोड हो मिडिया कव्हर करतो. जेव्हा म्हाका दिल्लीच्यान फोन आयलो की एक मतदारसंघान तो अशे लोकेशन दी जी मिडिया सगळो प्रोग्राम कव्हर करतली तेन्ना हांवें पहिले सुवातेर आमचो आमचे जे मुख्यमंत्री आहात त्यांचो जो मतदारसंघ आहा म्हणजे तुमचो मतदारसंघ सांखळी मतदारसंघ हांवें सांखळी मतदारसंघात हो मान पहिली दिली असा की बऱ्यापैकी केली असा. म्हणून एक गोष्ट लक्षात दरपा जाय ह्या सबंद गोंय म्हणजे 40 मतदारसंघ 40 मतदारसंघांतून 1700 प्रत्येक मन की बात कार्यक्रमात साखळी मतदारसंघ हो 100% यशस्वी तुम्ही करता. ह्याच्या खातीर तुमच्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करता. हाचे फुडे नक्कीच तुम्ही 100% म्हणजे 100% प्रत्येक मन की बात कार्यक्रम करतले कारण ते तुमचे क्षमता असा करून दाखवली असा आणि ह्याच्या फुडे बरे करतले ही अपेक्षा असा. हे कार्यक्रम अटेंड करपाचो एक मेन उद्देश म्हणजे एनिवे फाटले म्हणजे फाटल्या महिन्याच्या गोवा राज्याची जबाबदारी ह्या मन की बात ह्या कार्यक्रम कन्व्हेनर माझी सुटली. पहिले पावटी प्रयत्न करून फाटल्या महिन्यात 527 बुथाचे यशस्वीपणे कार्यक्रम झाले विच कम्स टू 30.06% कम्पेअर टू अदर स्टेट. बाकी जी ह्या देशात जे राज्य असतात ते पळले जर जाल्यार आमचो गोव्याचो नंबर 5 नंबर असा. बरी बरी मोठी राज्य असतात काही नावां घेना पण तुमकां सांगता इवन 1% सुद्धा कार्यक्रम जाय वेरेज आम्ही फाटल्या महिन्यात 30.06% दाखवले. पहिली तीनच मतदारसंघात 100% जाताले एक म्हणजे साखळी मतदारसंघ दुसरं वाळपय तिसरं पर्ये. फाटले फावटी हांवें प्रयत्न करून 3 मतदारसंघाच्या जाग्यार 6 मतदारसंघात 100% केले. ॲडिशनल म्हणजे तुमचं मये माझं मांद्रे मतदारसंघ आणि दाबोळी मतदारसंघ हे फावटी हांवें आणखी एफर्ट घालून सांगले की आउट ऑफ 40 तिना वयसून आम्ही सर व्हेले 6 मतदारसंघ हे फावटी मिनिमम 15 तरी मतदारसंघात 100% हो कार्यक्रम यशस्वी करपाक जाय आणि म्हाका विश्वास असा कार्यकर्त्यांचा विश्वास असा ते त्या त्या मतदारसंघात करतील. म्हणून बाबीन जसे म्हटले ते हांव रिपीट करिना. मन की बात आयच्या एपिसोडात आदरणीय मोदीजी जे ज्यो गोष्टी आमच्या समोर मांडल्यो आमच्या लक्षाने हाडून दिले ते हांव रिपीट करिना. पण एक गोष्ट नक्कीच सांगता तुमच्या कडे मागता म्हणजे मागपाची गरज ना तुम्ही ते करीत असाल त्याच्या पुढे करतले पण तरी सुद्धा सांगता की महिन्याने एकदा जेव्हा ह्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आमच्या खातीर ह्या देशा खातीर एक अर्धे वर दिता महिन्यात अर्धे वर आम्ही सगळ्यांनी सिरियसली घेऊ जाय. येदे व्हडलो आमचो लिडर
देशाखातीर ह्या देशाच्या जनते खातीर जर अर्धेवर प्रत्येक महिन्यान दिता आणि म्हाका दिसता आम्ही त्याचा पुरेपूर फायदो करून घेऊची गरज आहे.